हॉस्पिटल नागपुर में नई तकनीक इंट्रावस्कुलर लिथोट्रिप्सी द्वारा फेलिस्फिक कोरोनरी का इलाज किया गया। नमस्कार, मैं डॉक्टर नितिन तिवारी, सीनियर इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट बोखार हॉस्पिटल से बोलते हैं। सध्या काही दिवस अगोदर मी एक नवीन टेक्नॉलॉजी ने एंडोप्लास्टी केली आहे, त्याला IVL म्हणतात, इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी। त्यात आपण एक साधा बलून टाकतो तारवर आणि त्या बलूनने असं सोनिक वेव्स निघतात, त्याच्याने तो कॅल्शियम जो असतो आर्टरीजमध्ये तो ब्रेक होतो आणि कॅल्शियम एकदा ब्रेक झालं तर मग आपलं साधा बलून त्याच्याने फुगवता येतं आणि स्टेंट व्यवस्थित फुगवता येतं, तर लॉंग टर्म रिझल्ट चांगला असतो त्याच्यामुळे। सगळ्यांना नाही लागत हा टेक्नॉलॉजी, सगळ्यांना नाही लागत, पण कोणाकोणाला जर कॅल्शियम जास्त असलं 20-25% लोकांना, खास तर वयस्क माणसाला किंवा डायबेटिक किंवा किडनी खराब आहे अशा माणसांना जास्त कॅल्शियम जमा होतो आणि अशी आर्टरीमध्ये जर आपण एंजिओप्लास्टी केली आणि IVL अगोदर केलं तर चांगला रिझल्ट करता येतो। म्हणजे एंजिओप्लास्टीचा हा रिप्लेसमेंट नाही आहे, एंजिओप्लास्टी चांगली करता आली पाहिजे म्हणून आपल्याला कधी कधी IVL लागतो। थोडं कॉस्टली आहे बलून, पण रिझल्ट खूप चांगले आहे। रिस्क जास्त काही रिस्क नाही, तर रप्चर होण्याची आर्टरी फटण्याची काही रिस्क नाही आहे।